देन वी बोथ रिझ्युम अवर वॉकिंग टूर इथपर्यंत आपण त्या पार्टमध्ये बघितले नाव लेट सी फ्रॉम देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट द मेन ट्रेल ना सांगितलं बघा राजू इस्कापे जो आहे रायटरला भेटल्यानंतर ते दोघं पुढं चालायला लागले होते आणि मग त्याच्यानंतर बघा तिथं सांगितलं देअर वॉज अ टायनी ट्रॅक दॅट वॉज ब्रोक आउट द मेन ट्रेल मुख्य वाटेपासून बाजूला जाणारी एक छोटीशी पाऊल वाट होती सो आय विल टेक दिस रूट यू गो स्ट्रेट सेट राजू अँड टर्न राईट मग राजूने सांगितले की मी काय करतो ह्या छोट्या वाटेने जातो पाऊल वाटेने तुम्ही सरळ जा आणि असं म्हणत राजू लगेच त्या वाटेला जे काही त्याच्या उजवीकडे आहे त्याला वळला आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाईम द फॅमिली हिलॉक आणि मग रायटर सांगतात की मी सरळ चालत राहिलो जोपर्यंत मला एक चढण येत नाही ते चढण चढून जात नाही तोपर्यंत मी स्ट्रेट चालत राहिलो ठीक आहे आय क्रॉस द सिमेंट पिलर्स अँड स्टोन दॅट स्टॅक बाय द फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट म्हणजे काही वन्य वन विभाग जो असेल त्यांनी जी काही बाउंड्री बाउंड्री बनवलेली होती त्या बाउंड्रीचे जे काही सिमेंटचे पोल जे असतील ते क्रॉस करून आता मी पुढं निघून गेलो होतो रायटर सांगतात डेन टूक अनदर ट्रेल ठीक आहे मी काय केलं तर दुसरी ट्रेल जी आहे दुसरी पावलॉट पकडली आफ्टर क्लायम्बिंग डाऊन वॉक अक्रॉस ब्युटिफुल महू ट्री अँड लोडेड विथ अ रेडिश ब्राऊन लिव्स त्यांनी सांगितले की मग आता ती चढण जी आहे ती उतरून आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथं काय होतं एक महूचं झाड होतं की जे रेडिश ब्राऊन लिव्जने म्हणजे पानांनी काय झालं होतं एकदम लढलेलं होतं द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल त्या झाडाच्या खालची जी काही जागा आहे ती मात्र खूपच स्वच्छ केलेली होती द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड आणि त्याच वेळेस ते सांगतात की माझ्या डोक्यामध्ये आता लगेच विचार आला कुठला आय हॅड लॉस्ट माय बाई मी माझा जो काही मार्ग आहे तो चुकलो होतो नेक्स्ट मोमेंट आय फाऊंड अनदर डस्की ट्रेल आणि त्यांनी सांगितलं पुढच्या क्षणात लगेच मला एक ती झुळीस झुळसर जी आहे एक दुसरी पाऊल वाट किंवा वाट जी आहे ती सापडली हेस्टिली आय टूक द ट्रेल हुश टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अँड ओपन पेल आणि त्यांनी सांगितलं ती वाट मी घाईघाईने पकडली आणि ती वाट जी आहे तिने काय केलं होतं मला गॉर्ज गॉर्जचं मेन आहे खिंड ठीक आहे मग तीने सांगितले की एका खिंडीतनं ती वाट जी आहे ती मला काय करत होती एका ओपन प्लेसमध्ये ती घेऊन आली होती द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ द ड्राय डिसिडस ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि त्यांनी सांगितलं की तो जो काय एरियामध्ये मी येऊन पोहोचलो होतो तो एरिया काय होता की आजूबाजूला सगळीकडं काय होतं हिलॉक्स होते टेकड्या होत्या डोंगर होत्या सडन होत्या आणि काय होतं डा ड्राय डिसिडस फॉरे ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे काही पानझडी उष्ण कटिबंधी जे काही वृक्ष असतील ते वन जे आहे ते एरियामध्ये दिसत होते आय टर्न बॅक टू द स्पॉट सन आणि तिने सांगितले मी पाठीमागे वळलो आणि लगेच मला सूर्य दिसला नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट आणि मग त्यांनी सांगितलं की आता भौगोलिकदृष्ट्या विचार करता मला पश्चिम दिशा जी आहे ती कळली होती ठीक आहे द डस्की ट्रेल हॅड वॅनिश्ड ओके गुड हेवन्स आणि त्यांनी सांगितलं की चालत असताना जी काही डस्की ट्रेल जी आहे जी काही धुळसर पाऊल वाट आहे ती मात्र संपली होती आता ती सांगते अरे देवा आय वॉज लॉस्ट त्यांचं लक्षात आलं की आता मी पूर्णपणे काय झालो होतो त्या जंगलामध्ये चुकलो होतो कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल त्या जंगलात पूर्णपणे हरवलं तर चुकलो होतो दॅट टू ॲट अ वेरी ड्रेडफुल टाईम आणि ते पण अशा भीतीदायक वेळेला भयंकर वेळेला मी चुकलो होतो कुठल्या दॅट इज द आपण बघितले डस्की तिने सांजाच्या वेळेस देन द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लेटिंग रनर आणि सूर्य जो तो एकदम काय होत होता फास्टली काय होत होता सूर्य जो एकदम फास्ट काय होत होता मावळत होता बघा सोक इन माय ओन स्वेट आय फेल लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट आणि मग आता मी स्वतःच्याच घामामध्ये काय झालो होतो पूर्णपणे ओलाचिंब झालो होतो आय फेल लाईक शॉटिंग टू माय हार्ट्स कंटेंट मला मनाच्या आकांतापासून जीवाच्या आकांतापासून ओरडावे वाटत होतं बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन माय साऊंड इन दिस वाईल्ड पण त्यांनी सांगितलं की ह्या जंगलामध्ये माझा आवाज ऐकण्यासाठी कुठलाही दुसरा सोल नव्हता किंवा माणूस नव्हता आय हॅड टू बॅग्स विथ मी त्यांनी सांगितले माझ्याबरोबर दोन बॅग्स होत्या द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड अदर बॅग्स ऑर्धर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज इन विलेजेस टू कॅरी टिफिन दोन बॅग होत्या एका बॅगेमध्ये कॅमेरा ठेवलेला होता आणि एक जी बॅग होती ती गावाकडे लोक टिफिन नेण्यासाठी यूज करतात छोटी कलरफुल बॅग माझ्याकडे होती द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट डिडंट आय डिडंट फील फील लाईक हॅविंग इट त्यांनी सांगितलं की डब्यामध्ये अजूनही काही अन्न जे आहे जेवण जा शिल्लक होतो पण मला आता ती घेण्याची इच्छा नव्हती द ब्लॉझमिंग बॉक्सू ट्रीज अँड द बुब्बू साऊंड ऑफ कोकल बर्ड द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड ऑल ॲपेड लँड टू मे त्यांनी सांगितले की आता जे काही रोज असणारे जे आहे बघा जे काही बॉक्सू ट्रीचा ब्लॉझम असेल बहर असेल किंवा बुब्बुपू साउंड असेल कोकलबर्डचं सा किंवा सांगितलं बर्डचं सा गाणं असेल आता हे मात्र थोडे मला परके वाटायला लागले होते कारण की रायटर सांगतात की ते पूर्णपणे घाबरून गेले होते कारण की ते चुकले होते ठीक आहे सो इट वॉज मोर दॅन अँड अवर अँड आय वॉज स्टिल देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाईम्ब अँड गेट सेक्युअर्ड आणि त्यांनी सांगितलं जवळजवळ मला आता तिथे एक तास होत आला होता तरी रस्ता सापडत नव्हता मग मी काय करत होतो एक मोठंसं झाड शोधत होतो की ज्याच्यावरती चढून बसून मला स्वतःला सेक्युअर करता येईल ठीक आहे रिटर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज ट्रेलिंग मी ते सांगतात की माझं मन आता मला सांगत होतं की तू काय कर मागं फिर परत जा जिथून तू रोड चुकला तिथून काय कर परत जा बट देअर no वॉज नो सायन्स ऑफ द ट्रेल पण कुठलीच वाट दिसत नव्हती आता कुठलंही चिन्ह जे आहे कुठल्या वाटेत चिन्ह मला दिसत नव्हतं आय हॅड नो अदर वे टू क्लाइम द हिलॉक्स बिफोर मी तीन सांगितलं माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता आता माझ्या समोर जे काही सडन आहे ती चढून जाण्यापलीकडं माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता ठीक आहे सो देअर वॉज मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड वन आय वॉज स्टँडिंग तीन सांगितलं तिथं सगळीकडे मला टेकड्यात दिसत होते डोंगरात दिसत होते आणि एका डोंगराच्या शेजारी काय झालो तो मी उभा होतो एका सडनच्याशी शेजारी जरी नियर माय फीड वेअर द ड्राइड ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बिअर त्यांनी सांगितलं माझ्या खाली बघितलं त्यावेळी सांगितलं माझ्या पायाच्या जवळच एक ड्राईड म्हटले वाळलेले जे काही ड्रॉपिंग्स आहे स्कॅट म्हणजे स्लॉथ बिअरची विष्ट जे आहे त्यांना दिसली होती सो द स्लॉथ बिअर ऑफ उंबरझारा मस्ट बी आउट इन ओप ओपन स्निपिंग फूड आणि त्यांच्या लक्षात आलं की मग जे काही उंबर झारा जे काही स्लॉथ बिअर जे असेल ठीक आहे जे काही अस्वल असेल ते मात्र काय झालं असेल अन्नाच्या शोधात बाहेर पडलेलं असेल आय कॉशुम माय सेल्फ पण सांगितले मी आता काळजी घेतली होती थिंकिंग ऑफ एव्हरेटिंग ऑल द सॉर्ट ऑफ इव्हेंच्युलिटी ठीक आहे थिंकिंग ऑफ एव्हरिटिंग एव्हरिटिंगचं मीन आहे टाळणे शॉर्ट संकट म्हणजे सगळे संकट टाळण्याचा विचार करत मी एकदम स... काय झालो होतो इव्हेंच्युलिटी ठीक आहे म्हणजे सहजपणे पुढं निघलो होतो आय मेड अ मो म्हणजे मी चालायला लागलो आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइंब अप फ्रँटिक स्पीड त्यांनी सांगितलं आय रॅन डाऊन द ती जे काही चढण मी चढून आलो होतो तीच एक काय झालो मी एकदम एन्थू एकदम जोरात जे आहे अतिवेगाने म्हटलं बघा फ्रँटिक फ्रँटिक स्पीड बघा हरिड अँड एक्सायटेड म्हणजे एकदम वेगाने मी ती हिलक जे आहे ती चढण उतरून खाली आलो होतो द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव त्यांनी सांगितलं की पश्चिम दिशा जी आहे त्यात माझ्या उजव्या उजव्या हाताला होती द इव्हिनिंग ब्रीज फ्लेू थ्रू माय वेट कॉल हिअर आणि माझे केस जे आहे वल्ले झालेले जे काही कुरळे केस आहे त्यातनं आता जो काही थंड वारा जो आहे इव्हिनिंगचा तो हा तो आहात होता अँड इन माय स्टमक वॉज एकिंग त्यांनी सांगितलं माझं आता पोट पण दुखायला लागलं होतं आय केप्ट वॉकिंग इन होप तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की होपमध्ये म्हणजे अशा काही ठेवत मी त्या होप्समध्ये चालत होतो आफ्टर अराऊंड फिफ्टी स्टेप्स आय फाऊंड अ ब्राईट रेड सोल ट्रेल त्यांनी सांगितलं की पन्नास पावलं चालून गेल्यानंतर मला एक रेडिश लाल मातीची जी काही ट्रेल असेल वाट जी आहे ती सापडली होती आय फाऊंड माय सिल्वर लेनिंग ऑन दिस ट्रेल सिल्वर लेनिंग सिल्वर लेनिंगचं मी लक्ष ठेवा आशादायक होणं आता मला होप्स दिसल्या होत्या ठीक आहे देअर वेअर मॅस ऑफ द बायसिकल व्हील्स ऑन दिस ट्रेल आणि त्या ट्रेलवरती मला सायकलच्या चाकांचे नक्षी जे आहे ते दिसले होते दॅट वॉज अ बिग कन्सुलेशन फॉर मी आणि त्यांनी सांगितलं हा माझ्यासाठी काय होता एक मोठं कन्सुलेशन कन्सुलेशनचा मी नाही दिलासा मला खूप मोठा दिलासा मी मिळाला होता मस्ट बी विलेज नियर बाय खात्री करून घेतली की इथं जवळच कुठंतरी गाव असायला पाहिजे ठीक आहे सो मोर क्वेश्चन्स रिसरफेस्ट आणि सांगितले पण मात्र खूप सारे प्रश्न जे आहे ते मनामध्ये उभे राहिले होते बघा हाऊ फार इज द विलेज गाव असेल तर किती दूर असेल अँड वेअर बर असेल तर कुठं असेल अँड इन वी डिरेक्शन कोणत्या दिशेला असेल ठीक आहे आय क्लाईंब वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ द ह्युमन सिविलाझेशन त्यांनी सांगितलं मी पुढचे एक डोंगर किंवा चढण जाईल चढून गेलो आणि बघितलं म्हणजे दॅट लोकेट द सायन्स ऑफ ह्युमन सिविलायझेशन मी ह्युमन सिविलाझेशनचं लक्ष ठेवा मिनिंग आहे मानवी वस्ती मानवी वस्ती कुठं दिसते का कुठं ते सायन्स दिसतं का हे मी काय केला शोधलं माय लेग्जवर आहे ट्रेवलिंग त्यांनी सांगितलं की तेवढी हिलॉक चढून गेल्यानंतर माझे पाय जे आहे ते थरथर कापत होते ॲज आय रीज द टॉप ऑफ द हिल आय जंप विद द जॉय आणि ज्यावेळेस मी आता त्या हिलॉकच्या वरती चढलो ठीक आहे टॉपवरती गेलो त्यावेळेस त्यांनी सांगली मी आनंदाने उडी मारली आय हर्ड द साऊंड ऑफ द पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर त्यांनी सांगितले की माझ्या लक्षात आलं म्हणजे मला आवाज ऐकायला आला की पीपल लोक जे आहेत ते तर काय करताय लाऊडस्पीकरवरती आहे इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल जिफी जिफीचं मेन लक्षात ठेवा इन अ मोमेंट एका क्षणात म्हणजे एकदम एका क्षणात मी काय झालो ती जी काही हिलॉक जी आहे ती खाली पळतच पळत आलो होतो टुवर्ड द साऊंड विथ फुल विगर की ज्या दिशेने तो आवाज येत होता त्या दिवशी मी ती जी काही हिलॉक्सेल किंवा डोंगर असेल ते मी पळत आलो होतो खाली बघा आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन आणि मी काय झालो होतो खाली पळता पळता लगेच काय झालो होतो पडलो सॉ ड्रॉपिंग ऑफ द ब्ल्यू बुल्स नियर बाय मला तिथं बैलांची जे काही शेंज असेल ते दिसलं द्या स्ट्रगल्ड स्टुड अप अँड डिसायडेड वी डिरेक्शन टू मॉन आणि त्याच्यानंतर एकदम स्ट्रगल जे आहे म्हणजे एकदम कसरतीने मी उभा राहिलो स्ट्रगल करून आणि ठरवलं की आता आपल्याला नेमकं कोणत्या दिशेने जायचं आहे द सायन्स ऑफ द त्यांनी आता मात्र मानवी वस्ती जी आहे ती मला पूर्णपणे दिसत होती द टायनी स्लिपी विलेज ऑफ जरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वुड्स त्यांनी सांगितलं की एक छोटंसं गाव जे आहे त्या जंगलामधून मला जे आहे काय होत होतं दिसत होतं द लँटन ऑफ राजाराम भालवीज फार्म द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर द केशव भालवीज मॅरेज ऑल वेअर इन क्लिअर साईट त्यांनी सांगितलं की आता राजाराम भालवीज जे आहे त्यांचं शेत दिसत होतं तिथं लावलेली कंदील दिसत होती आणि ते कंदील कशासाठी लावले म्हटले की जो तिथं लाऊडस्पीकर पण लावले होते की जो काही केशव भालवीज जे आहे त्याच्या जा लागण्याची तयारी जी आहे तिथे चालू होती म्हणून सगळं आता क्लिअर दिसत होतं टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिली हिलॉग दॅट सुकडी अँड द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज त्यांनी सांगितलं की जे काही बाजूला असलेलं जे काही तळं आहे ती हि जी काही गावाच्या बाजूला असलेली जी काही डोंगर असेल हि जे चढण असेल ते बा त्याच्यापासून उतरून मी त्या जे काही लेक जो असेल त्या तळ्याच्या बाजूने आता मी गावात आलो होतो आणि गावात आल्यावरतीच कुत्र्यांनी माझं वेलकम केलं होतं ठीक आहे सो द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ ते सांगितलं पहिली गोष्ट मी आली होती केली होती कुठली टू टेकअपात आंघोळ केली द शेकिंग ऑफ लेम्स हॅड लेसन अ बीट माझ्या हातपायांचा जो काही थरकाप चालला होता तो, तो आता कमी झाला होता द स्टमक एक स्टार्टेड अगेन पण पोट मात्र परत दुखायला लागलं होतं एट टू द फूल अँड देन स्लम्प ऑन टू द कॉट ते सांगितलं आता मी पूर्णपणे पोटभर जेवण केलं आणि स्वतःला काय केलं ज्या कॉट होते स्लम्प म्हटलं बघा फेल हेवेली स्वतःला झोकावून दिलं देन लेईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड आईज आणि त्याच्यानंतर जागाच होतो पण मात्र आकाशाकडे बघत मी झोपलेलो होतो चांदण्या बघत होतो आणि विचार करत होतो बघा आय स्पोक टू माय सेल्फ मी माझ्या स्वतःशीच बोललो देअर स्टील एक्झिस्ट जंगल वेअर वी कॅन गेट लॉस सो इझन डिस अवर गुड ल अजूनही इतकं सारं जंगल जे आहे ते अस्तित्वात आहे की ज्याच्यामध्ये आपण चुकू शकतो मग हा आपलं खरं भाग्य नाही का क्वेश्चन आहे ठीक आहे सो अशा प्रकारे पार्ट फर्स्ट दिला आहे बघा द्या टेकन फ्रॉम सका नागझिरा बाय किरण पुरंदरी त्यांचं जे काही बुक आहे त्यातनं घेतला आहे ठीक आहे सो अशा प्रकारे आपण पार्ट फर्स्ट जो आहे तो बघितला आहे याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत ठीक आहे सो इथपर्यंत जर काही अडचणी असतील तर तरी सुद्धा तुम्ही मला काय करू शकता ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे थँक्यू सो मच